देशाच्या सगळ्या विचारवंतांक आणि ज्याला म्हणून हांव अभिनंदन पयलीं करतां तें काल आमच्या चेन्नयान आमचे पयर हेजेर उतरल्या त्या बद्दल आनी सगळ्या सायंटिस्टांक तुमच्या तर्फे गोवा क्षेत्रीय मराठा समाजाच्या तर्फे अभिनंदन तेंचे करता जी टीम वावरल्या तेंकाय आनी जो जो त्या हितून सहभाग आसा तेंकाय। गोवा क्षेत्रीय मराठा समाज हो आमकां खाटी म्हणून ओळखले वयता। आमचो वेगवेगळ्या नांवांनी आमचे सरनेम आसता आनी वेगवेगळ्या सरनेमांनी आमची काही ओळख कळना। उदाहरणार्थ हांव शेख आसा, आमच्या हातून गारुडी म्हणून आसा, अशी वेगवेगळी नांवां आसात आनी तितून आमी कोण ते कळना। पण आमची आमचे जे जाणटेले आसा आमचो वेवसाय जो आसा तो नुस्तें मारपाचो आसा आनी कालांतरीत थोडे शिकले गेले आनी त्या प्रमाणे आमी सुदारले थोडे, म्हणजे त्या वेवसायात सोडून फुडल्या दुसऱ्या दुसऱ्या हितून गेले, दोतोर जाले, कोण इंजिनियर जाले। पण तरी पण जे पळय आमच्या समाजाच्या आसा ते आमी आमचे विसरूंक शकना आनी ते चालू आसा। गोंयांत आमी मानता की आमचे जे पॉप्युलेशन जे आसा ते अंदाजे 3 लाख सुमार आमी आसा। आमचे 15 ते 16 लाख पॉप्युलेशनान आमी 3 लाख अशे आसा आनी सादारणशे 20 ते 22 मतदारसंघांनी जर तर आमी फाल्यां वोटींग केले जाल्यार आमी डिसायडींग वोटर आसा। म्हणजे एखादें सरकार घडोवपाक आमचो तसो एक मत रावलो जाल्यार आमकां 20 ते 22 आमी फरक करूंक शकता। म्हणजे कोस्टल बेल्ट जितकेशे आसा तितून मदली रिवर बेल्ट आसा तितून अशे आमचे वाड्यांचे वाडे आसा आनी शिकल्या नंतर थोडे शहरांनी शिफ्ट जाल्ले आसा। तरी पण ह्या समाजा कडेन ते टच आसा। हो समाज जो आसा तो ह्या चवथीच्या निमतान दिवाळीच्या निमतान आपल्या गांवांनी वचून आपले हे करता आनी ह्या समाजाचे तशें पळयले जाल्यार संघटना जे पळय एक समाज म्हणून तशें घट्ट जावपाचे पळय तशें सादारणशे कमी आसा। आनी हे पळयतकीर ह्या समाजान काही आमचे विघ्न संतोशी आसा ते तेंच्यांनी हे केले, थोडे आपली दादागिरी केली आनी हो समाज हायजॅक करपाचो प्रयत्न केलो। वास्तवीक पयलींचे माजी मिनिस्टर चंद्रकांत चोडणकर नाना जे संकल्प आमोणकर जे वडील आसा ते अशे खूब लोक जे आसा ते ह्या समाजा खातीर वावुरलेले आसा आनी काही गेल्या 2000 म्हणजे 5 वर्सां पयलीं लोकांनी दिसले की थोडीशी चेंजीस जावंक जाय आनी त्या प्रमाणे चेंजीस केल्यो। पण ज्या तरेन त्या लोकांनी काम करपाचें तें केलें ना आनी फक्त झगड्यो मारल्यो। त्या नंतर कितें जालें, ह्या समाजान टोटल कमिटी जी आसा ती 18 जाणांची कमिटी आशिल्ली आनी 18 जाणांक आनीक थोडे पक्ष घेवपाक चान्स आसलेलो आनी तो चान्स तेंच्यांनी घेतलो आनी तेज्या आदाराचेर तेंच्यांनी कितें केलें की 7 जाण जे इलेक्टेड बॉडी आसलेली 11 जाणांक भायर सरले आनी 7 जाण सगळे राज्य करपाक लागले। आनी कशें आसा, थोडेशे आपलो समाजाचें नांव बदनाम जावं जायना किंवां थोड्यांक ते सगळ्यांक डॅरिंग जाता अशें न्हू, म्हणजे वायट हे कडेन दवरपाचें। तेन्ना तेंच्यांनी थोडे फाटी घेतले आनी ताजो फायदो घेवन हे 7 जाण जे आतां तुमी आमच्या लक्षांत येयला की आतां तेंच्यांनी मिनेजीत ब्रागांजान हॉलान आपूण खरी कमिटी म्हणून प्रेस कॉन्फरन्स घातली। हे 7 जाण आसलेले, पण हे जे 11 जाण आसलेले जे तेंच्या म्हणजे तेंकां तेंच्यांनी भायर उडयल्ले आनी तेंकां ते कॅर करिनासले त्या 11 जाणांचे आनी ताजो अध्यक्ष आसा न्हू, त्या अध्यक्षाक आमी सगळ्यांनी एक केले। आतां आमी सगळ्यांनी एक म्हणजे कोणें केले की ह्या समाजान रावपी बरे बिजनेसमॅन, बरे विचारवंत, बरे सोशल वर्क करपी हेंच्यांनी कितें केलें, ह्या 11 जाणांक जे पळय सद्दे भायर आसलेले जेंकां ते निग्लेक्ट करताले अशा लोकांक एकठांय केले आनी तेंकां जाप विचारली। जाप विचारतरी तेंची जे हें आसा काळें आसा तें उगडें पातळ उगडें जालें आनी उगडें जातकीर
तंका आमी विचारले बाबा तुम्ही हे करता तुम्ही 7 जण 11 जणांची ही अशी हंगा कमिटी आता त्यांना तुम्ही 7 जण केला ना दा तंका बोला आम्ही कोटांतून बाहेर उडल्या इथूनसून बाहेर उडल्या तिथूनसून बाहेर उडल्या कारण ते काय जणते काय नसले आणि असे करून त्यांनी हे केले म्हणजे शेवटी 11 जणांची कमिटी आता ते आपलं ऑफिस असा त्याने ताबो घेतलं जे खरे वाचलेले आणि येऊन इलेक्टेड मेंबर पण ते बाहेर सरले आणि बाहेर सर्वांपासून त्यांच्यानी किती केले त्यांच्यानी इलेक्शन डिक्लेअर केले आणि ते इलेक्शन डिक्लेअर करून त्यांच्यानी किती केले की प्रोसेस सुरू केलो आणि ज्यांना प्रोसेस सुरू केलो त्यांना खऱ्या ऑफिसाचं जी 11 जणांची कमिटी असा त्यांच्यानी ताबो घेतलो आणि ताबो घेतल्यानंतर त्यांच्यानी इलेक्शन जे शेड्यूल त्यांच्या इलेक्शनाचे असलेले ते दुसऱ्या जे समाजाचे सायडीक हॉल असा आजाद भवन थंय तर प्रोसेस कितें केल्लो असो आमकां आमी थंय पळयल्लो आमकां आमी साक्षी आसा ताका आनी शेवटी कमिटी कितें डिक्लेर केली आनी आतां नाटकां करता काल वास्को कितें तरी कार्यक्रम केलो अशे तरेचीं नाटकां करता आतां ह्या लोकांनी फ्रॉड जे केल्ले आसा ते आमचे कडेन खुबशे आसा तुमी हे प्रेस कॉन्फरन्स जाल्या नंतर तुमच्या हातीन दिवंक शकता 55,000 हॉलाची रेट आसा जाल्यार 5,000 चेकान घेतले आणि उरलेले हे घेतले अश्यो वेगवेगळ्यो कॅश घेतलेले आसा म्हणजे फ्रॉड मी इतके फ्रॉड केल्ले आसा हितून जीएसटीचे इश्यू आसा ते जीएसटी त्यांच्यानी भरलेले ना जनरल बॉडी मिटींग घेतली ना त्यो सगळ्यो केल्यो म्हणटकीर आतां कितें केले जे 11 जाणांची खरी कमिटी आसा त्यांच्यानी इलेक्शन प्रोसेस सुरू केलो मागीर नॉमिनेशन फायल केले आनी नॉमिनेशन स्क्रुटनी केली तांकां कशें दिसलेले की आतां जी कोण पाय आमी फुडें सरल्या म्हणजे उदाहरणांत हांगासर हो आसा शितल तोंडणकर आसा हांव आसा मागीर गारुडी आसा अशे जे काही फुडें सरलेले त्या लोकांनी हांगेले पातळ उदके केले आनी हो प्रोसेस आमी सारको चलोवंक दिलो आनी त्या प्रमाणे आतां आमचे इलेक्शन परवा आसा आनी हे इलेक्शन प्रोसेसान जशे फायलींग जाले नंतर स्क्रुटनी जाली त्यांच्यानी केलं गेलं हे स्क्रुटनी करचे ना हे स्क्रुटनी करता असताना सगळ्यांक भायर उडयतले आनी आपल्याक जाय तांकांच काडटले आमी असल्यो गजाली कांयच करूंक ना आमी आरवो जो हाडलेलो आपली 35 वर्सां महानंद हायस्कूल पुणे हांगासर प्रिंसिपल म्हणून काम केलें इलेक्शनाचे ताका भरपूर एक्सपिरियन्स आसा अशा मनशाक आमी आरवो अपॉयंट केलो आनी त्या प्रोसेस आज पर्यंत सारको आसा 27 तारखेक आमचें इलेक्शन आसा कळ्ळें आनी ह्या इलेक्शनाक तर आमी कितें केलें जाल्यार ह्या इलेक्शनाक जे एक्टिविटी केल्ल्यो जे आमचे गांव आसा जितके गांव आसा आमचे खारवी म्हटल्या नंतर खंय दर्या आसा पळय थंय एक गांव वसलेलो आसता थंय आमची कम्युनिटी चडशी करून रावता त्या कम्युनिटीक आमी 2-3 गांव एकठांय केले आनी तांकां कितें सांगलें की तुमी तुमच्या गांवचो एक आमकां प्रतिनिधी दिया ह्या पयली जितकी इलेक्शनां जातालीं थंय जर कितें आसतालीं बेतींचो बेतीन मागीर शिवोले कायतुआ ह्याच तरेची हांगासर कमिटी दिसताली पळोवंक वचताली आनी थंय एक दोन दिसताले पण आमी ते केले ना आमी करता आसतना प्रत्येकाक सांगले तुमच्या तुमचे एरिये जे बेतलान साकून पेडण्या पर्यंत आनी वास्को साकून साखळे पर्यंत ह्या सगळ्या वाड्यांनी भोंवले आनी तांकां प्रतिनिधी सांगले आमी त्या प्रमाणे आमी तांचे कडल्यान घेतले आनी त्या प्रमाणे आमी एक कमिटी बसली आनी तेतून 18 लोकांची हे केले तेतून 3 आसा ती बाय लागली आनी 15 लोक आसा पळय ते बाकीचे लोक घेतले आतां हितून तशे खूब जाण आसले 20-25 जाणूय बरे आसलेले पण तितूंच्या जाणांनी थोडो मॅरीट केलो तेजे क्वॉलिफिकेशन पळयलें तेजे वर्क पळयलें आनी त्या प्रमाणे 15 जाणांक तांकां जाणून घेतले आतां जे कोणाक गावना ताणे दुसरो पॅनल केलो तो फंडामेंटल आशिल्लो आमकां तेजेर कांय उलोवपाचें ना ते कोण करपूय म्हणपाचें ना हें करपाचें ना कारण ते बरे नासलेले पण आमी मॅरिटा प्रमाणे आमकां जे कमिटीन बसलेले तांकां आमकां जेन्ना कन्फर्म जालें की हे भुरगे इतके बरे आसा त्या प्रमाणे आमी हें केल्लें आसा आनी हे इलेक्शन आतां 27 तारखेक जातले प्रचार चालू आसा आनी त्या खातीर हांव तुमच्या माध्यमांतून सगळ्या समाजाच्या लोकांक अपील करता उलो मारता आनी हात जोडून तांकां विनंती करता की समाज धोक्यान असो जायना हांव स्वता शितल तोडणकर स्वता आमकां जाय जाल्यार इलेक्शनाक कशेय पद्दतीन कितेंय नाटकां करून तशी म्हणजे दुसरे पद्दतीन करूंक जाय जाल्यार राजकारण करून करूंक जातालें पण आमी स्वता इलेक्शनाक उबे रावचे ना म्हणून सांगले पयलेच सुद्दां सुरवाती आनी सगळ्यांत अत्यंत बरी गजाल म्हणजे आमी फाटल्या दिसांनी 15-20 दीस पयलीं आमी सगळ्या गोंयच्या खारवी समाजाच्या भुरग्यांक
जो मेंबर असो किंवा ना असो त्यांची एजीएम आपली जनरल बॉडी मीटिंग आपली आणि त्यांना सांगले की तुम्ही सगळे या आणि इतिहासात आमच्या फुल समाजात त्यांनाच घडवून असली अशी गजाल झाली ती सबत फुल ऑल भरून हे झाली जनरल बॉडी मीटिंग झाली तिथून किती झालं आम्ही जी कमिटी आता पण सिलेक्शन मीन करता न्हू तेजे त्या लोकांनी विश्वास केला आणि त्याप्रमाणे हे इलेक्शन चालू असतं आता हितून बाकीचे किती असा ते आमचं शेट सांगतो तुमकां जे जे कॅन्डिडेट कसे असा त्यांच्या संदर्भात किती असा आणि समाजाचे किती ध्येय धोरण असा त्याप्रमाणे विजय कुमार केळुसकर ही संस्था जी असा ही संस्था आमची अंडर द ऍक्ट 1860 ह्या ऍक्टा खाला आमचे रजिस्टर असा जे आमचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ डिस्ट्रिक्ट रजिस्टर हे अंडर ही संस्था रजिस्टर असा आणि जो 1860 जो लॉ असा ऍक्ट असा ह्याच्या अंतर्गत ही संस्था रजिस्टर झाल्या कारणान सपोज फाल्यां सकाळी किती तक्रारी जाता जाल्यार त्याका ऍक्शन घेऊक तेजेर ऍक्ट ना कसलोच नॉर्म्स ना असे आमकां डिस्ट्रिक्ट रजिस्टरान सांगले आणि हो कायदो असा सो ताका लागून किती जाता किती तुमचे मतभेद जाता संस्थेच्या भितर जाल्यार ते किती करता आम्ही कितले फावटी त्या लेटरां बरयली हे 10 जण जे 11 जण जे सायडीक आशिल्ले एक्झिक्युटिव्ह कमिटीचे मेंबर त्यांच्यानी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्राक तंतोतंत म्हणल्यार पुरेपूर जेन्ना जेन्ना कळोवपाक जाय तशें लेखीत तांकां कळयलें पूण आमचे कडेन आमकां कितें जालें आतां तें म्हणपाक लागलें आमकां कांय रायट ना ह्या लॉ जसो आमचो कॉर्पोरेटीव सोसायटी ऍक्ट आसा ताका जसो रायट आसा हेजेर ऍक्शन घेवपाक तसो ह्या आमच्या सोसायटी ऍक्ट ना रायट ना सो ताका लागून तेंच्यांनी ह्यो आमकां म्हणपाक लागली ही फायल आमी गव्हर्मेंटाक रेफर करची पडटली ना जाल्यार तुमी कोर्टान वता हो एक पर्याय म्हणून कितें जालां ही संस्थेच्यो अश्यो कारणां जावपाक कित्याक ते ऍक्शन घेनात जो डिस्ट्रिक्ट रजिस्टर आसा पळय ती ऍक्शन घेना तेंचे इंटरफियरन्स ह्या कसल्याच हेंच्या कायद्या हितून आमच्या कितें म्हणटा ते घडामोडीन ते ऍक्शन घेवपाक शकना हें जालें ताका लागून हे 10 जाण ओगी रावपाचें कारण जालें सो तेंचे तरी आसतना कितें जालें ह्या 10 जाणांक एक कोर्टाचो भंय दाखोवन जे कोण आपल्याक सुशिक्षीत जायत्या आमच्या जाणकारांनी सांगले तुमकां 10 जाणांक कोर्टाचो भंय दाखोवन हेंच्यांनी चुट्टेचो सरप म्हणटा पळय तसो दाखोवन हेजो दुरुपयोग करून घेतलो आनी हांकां पयस दवरले संघटीत जावपाक दिवंक ना आनी हो कित्याक हेका ह्या समाजा कडेन जेन्ना मॉनिटरी बेनिफीट मेळ्ळी लोकांक मॉनिटरी जेन्ना हेजो संदर्भातल्यान समाजाच्या हॉलांतल्यान जेन्ना पयशे येवपाक लागले तेन्ना खंय तरी ह्या लोकांक आपलो स्वार्थ दिसपाक लागलो आणि जेणे करून हे आपले खंय तरी हेतूनच्यान बिझनस चालू करपाचे थोड्यांच्यो प्रवृत्ती आशिल्ल्यो ताका लागून हे हेंच्यांनी हांकां भायर बीन उडयले थोडे आमचो बायलॉज खंय तरी तुटी आशिल्ल्यो कित्याक तो पयली केल्लो खूब वर्सां पयली बायलॉज केल्लो तितून अमेंडमेंट टायम टू टायम जावंक नाशिल्लो तो जावंक नाशिल्लो पूण आतां जी नवी कमिटीचे पॅनल हाडला हे जशें आमच्या प्रदीप भाई शेटीन आमच्या शितल भाईन त्यांच्यांनी सांगले आणि आमच्या मोहन भाईन जे आमचे चोडणकर भाई हे आमच्या समाजाचे घटक हे समाजाचे खांबे आज त्यांच्या सारखे खांबे जेन्ना एकट्या येयले त्यांच्यांनी पयले की आमचो समाज खंय तरी दुसरे वाटेन वयता आणि आज त्यांना दिसून येयले की खंय तरी हांगा पर्सनल बेनिफीट घेवपाक लोक हांगा झडटात समाज संघटीत करपाक लागून हे सगळे एकट्या येयले आपलो काम धंदो सगळो टायम फॅमिली हांकां सगळ्यांक वंचित करून ते आयज हांगा एकठांय जाल्ले आसात कित्याक जाल्ले आसा गेली 2 म्हयने हे हांगा झडटात कित्याक हे पॅनलाक खंय तरी समाज एकठांय करपाक लागलो घेतल्या सेक्युरिटी डेपोजीट आणि उरलेले सगळे कॅश घेतले सगळे आसा तुम्ही मुद्दाम ऑल बुकिंग आसा कॅश घेतला त्यांना रिसिप्ट रिसिप्ट दिल्या पण कॅश दिले कमिटी म्हणता तुमच्याच कडे आहात न्हू सो कोणी वोटा कमिटी आमच्याकडे असलेली पण त्या 7 जणांनी त्यांना एक मास्टर माइंड गावलो सुहास वळवयकर नावाचा तो सुप्रीम कोर्टात केसी घेऊन येतात फायली घेऊन येतात आणि सांगता आपण पहिलं ऍडव्होकेट ह्या मनशान हांकां प्रत्येक जाणांक दाग दाखयलो आमचे जर चूक कितें जाले म्हणटा तर हे केशीक आनी तेंचे दादागिरीक दिले आनी हेंच्यानी समाजाक उलो मारलो ना ज्या दिसा समाजाक उलो मारलो तेन्ना आमच्या सारकिल्ले भुरगे एक जाले आमी परत समाजाक उलो मारलो आनी एजीएम घेतले आनी जी एजीएम आमी घेतली त्या एजीएम म्हणजे पयली 11 जाणांची कमिटी एक्झिक्युटीव्ह कमिटी जी आसली त्यांच्यानी ठराव घेतलो एजीएम घेवपाक आनी एजीएम घेतली आनी गोंयच्या बऱ्याक पेडण्या ते
आमचे काणकोण काणकोण पर्यंत आणि वास्को ते साखळे पर्यंत हो समाज आता पण ते सगळे एक झाले आणि ही आयचे जे प्रोसेस होते प्रेसिडेंट कोण तुमचं पहिलीचे प्रेसिडेंट कोण येऊ ना तो आता ओके कित्याक आता तुम्ही म्हटले येदो मोठो घोटाळो झालो जे सात मेंबर घोटाळो करता बाकीचे अकरा किती करताले न्हिदोनासले मागीर त्यांना खबर नसले किती काही कसे असा सगळे प्रदीप शेट्टी सारखेले असा ना तलवार थोडे किती प्रियांचे काढपी असतात तसे असतात ते त्यांनी किती असा सुप्रीम कोर्टाचा ॲडव्होकेट आणि तो ॲडवायझर म्हणून घेतला आणि त्याने त्यांना सगळ्यांना त्रास केले म्हाका सांग थोडे एक वेळ किती असा किती जर अन्याय झाला न्हू कोर्टात न्याय मेळना म्हणून घराकडे बसता तशी यांची परिस्थिती झाली पण ज्यांना यांच्याशी समाजात उलो म्हणलं तर आम्ही एकदम हे सगळे प्रोसेस सुरू केले पण ज्यांना ह्यो घोटाळा जातालो त्यांना तुम्ही त्या कमिटीचे पार्ट असले अकरा जण असले सो त्यांना त्यांना कळूंक ना फ्रॉड जाताले म्हणून तुम्ही डिझॉल्व करपाचे नी कमिटी सगळे त्यो त्या टायमार केल्यो ना म्हणजे केन्ना तरी जाऊ आयज जावपाचे फाल्यांचे परब हे आता प्रोसेस चालू जे तुम्ही पण म्हणता ते लेट झाले तो म्हणता तो जर तुम्ही आणि दोघ जण काही तीन जण त्यांच्यानी कॉप केले आणि तो की पोस्ट जो सेक्रेटरी म्हणून जो पोस्ट आहा पळय त्या कॉपरेट मनशाक दिलो ऍक्च्युली कॉपरेट मनशाक कसलोच ऑफिस बेअरर धारण करपाचे हे नसता अधिकार नसता आणि तो जो सेक्रेटरी झालो पळय त्यांनी मिटिंगच काढूक ना केन्ना आयज जो मेन जो सिनियर पोस्ट आमचो जो अध्यक्ष आसलो त्याचो तेजेर ताका डिस्क्वॉलिफाय केलो तेजी प्रायमरी मेंबरशीप सुद्दां तेजी सस्पेंड केली तो कोर्टान गेलो आणि दुसऱ्या एका मेंबर अध्यक्ष केलो त्याका काढलो त्याच्या दुसरे असे संगीत खुर्चे सारखे खेळ करून त्यांनी एकही मिटिंग घेतली ना त्यामुळे हे जे 11 लोक असले पण ते संघटित केन्नाच उरले ना आणि न्याय मागूंक शकले ना असं भोय त्यांच्यानी 3-4 वर्षात कधीच रावले त्यांना एक बरं त्यांच्यानी सांगला तसं कायदे पंडित मेळ्ळो त्या कायदे पंडिताच्या सल्ल्यानुसार ते वागत गेले आणि आमच्या समाजाचे जे आर्थिक उत्पन्न जे किती असा पण त्याचा भोय केलो आम्ही निवडून येल्या उपरांत तुमकां एकच सांगता की आम्ही निवडून येल्या उपरांत त्यांच्या पै पै जे त्यांच्यानी जो भोय केल्लो असा पळय तो वसूल करपाचो आमकां कायदेशीर रित्या आम्ही प्रयत्न करतले इतले आपली 35 वर्षां महानंद हायस्कूल पुणे हांगासर प्रिंसिपल म्हणून काम केले इलेक्शनाचे त्याला भरपूर एक्सपिरियन्स असा अशा मनशाक आम्ही आरोग्य अपॉइंट केलो आणि त्या प्रोसेस आज पर्यंत सारखो आता 27 तारखेक आमचे इलेक्शन आता कळ्ळें आणि ह्या इलेक्शनांक तर आम्ही किती केले जर ह्या इलेक्शनांक जे ॲक्टिव्हिटी केल्ल्यो जे आमचे गाव असा जितके गाव असा आमचे खारवी म्हटल्यानंतर खंय दर्या असा पळय थंय एक गाव वसलेलो असता थंय आमची कम्युनिटी चडशी करून रावता त्या कम्युनिटीक आम्ही 2-3 गाव एकठांय केले आणि त्यांना किती सांगले की तुम्ही तुमच्या गावचो एक आमचा प्रतिनिधी दिया ह्या पहिली जितकी इलेक्शनां जातली थंय जर किती असतली बेतींचो बेतीन मागीर शिवोले कायतुआ ह्या तरेचे हांगासर कमिटी दिसताली पळोवंक वचताली आणि थंय एक दोन दिसताले पण आम्ही ते केले ना आम्ही करता असताना प्रत्येकाक सांगले तुमच्या तुमचे एरिये जे बेतलान साकून पेडण्या पर्यंत आणि वास्को साकून साखळे पर्यंत या सगळ्या वाड्यांनी भोवले आणि त्यांना प्रतिनिधी सांगले आम्ही त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या कडल्यान घेतले आणि त्याप्रमाणे आम्ही एक कमिटी बसली आणि तेथून 17 लोकांची हे केले तेथून 3 असा ती बायलां गेली आणि 15 लोक असा पळय ते बाकीचे लोक घेतले आता इथून तसे खूप जण असले 20-25 जण बरे असलेले पण तिथूनच्या जणांना थोडं मॅरिट केलं त्यांचे क्वालिफिकेशन पळले त्यांचे वर्क पळले आणि त्याप्रमाणे 15 जणांक त्यांना जाणून घेतले आता जे कोणाक गावना त्याने दुसरं पॅनल केलं तो फंडामेंटल आमकां तेजेर काय उलोवपाचे ना ते कोण करपूय म्हणपाचे ना हे करपाचे ना कारण ते बरेच असलेले पण आम्ही मॅरिटा प्रमाणे आमकां जे कमिटीन बसलेले त्यांना आमकां जेव्हा कन्फर्म झाले की हे भुरगे इतके बरे आसा त्याप्रमाणे आम्ही हे केले आता आणि हे इलेक्शन आता 27 तारखेक जातले प्रचार चालू आसा आणि त्या खातीर हांव तुमच्या माध्यमांतून सगळ्या समाजाच्या लोकांक अपील करता उलो मारता आणि हात जोडून त्यांना विनंती करता की समाज धोक्यात असो जायना हांव स्वतः शीतल तोडणकर स्वतः आमकां जाय जाल्यार इलेक्शनांक कशेय पद्दतीन कितेंय नाटकां करून तशी म्हणजे दुसरे पद्दतीन करूंक जाय जाल्यार राजकारण करून करूंक जाता पण आमी
स्वतः इलेक्शनांक उभे रावचे ना म्हणून सांगले पहिलेच सुद्धा सुरुवाती. आणि सगळ्यात अत्यंत बोरी गजाल म्हणजे आम्ही फाटल्या दिसांनी 15-20 दिस पहिली आम्ही सगळ्या गोंयच्या खारबी समाजाच्या भुरग्यांक जो मेंबर असू किंवा ना असू त्यांची एजीएम आपयली, जनरल बॉडी मिटींग आपयली आणि त्यांना सांगले की तुम्ही सगळे या आणि इतिहासात आमच्या फुल्ल समाजात त्यांनाच घडवणारली अशी गजाल झाली ती सबंद फुल ऑल भरून हे झाली जनरल बॉडी मिटींग झाली. तिथून किती झालं आम्ही जी कमिटी आता पण सिलेक्शन बीन करता न्हू तेजेर त्या लोकांनी विश्वास केला आणि त्याप्रमाणे हे इलेक्शन चालू असा. आता हितून बाकीचे किती असा ते आमचं शेट सांगतलो तुमकां जे जे कॅन्डिडेट कसे असा त्यांच्या संदर्भात किती असा आणि समाजाचे किती ध्येय धोरण असा त्याप्रमाणे आमचं